सुमारे 2 महिन्यांपूर्वी दिग्रस येथील धामणा नदीच्या पात्रात एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. शेख रहीम राहणार इसापूर असे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. 16 ऑगस्टला रात्री त्याने नेहमीप्रमाणे कुटुंबियांसोबत जेवण घेतले. जेवणादरम्यान त्याच्या मोबाईलवर ओळखीतील दोघांचा कॉल आला. त्या दोघांनी त्याला बाहेर बोलविले. त्यावरून जेवण आटोपतात शेख रहीम हा त्या दोघांना भेटण्यासाठी गेला. त्यानंतर बरीच रात्र उलटली तरी तो परत आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी गावात त्याची शोधाशोध केली मात्र थांब पत्ता लागला नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा दिग्रस शहरातील बायपास मार्गावरील दावंडा नदीच्या पात्रात संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला होता. तेव्हा त्याच्या बहिणीने या प्रकरणी दिग्रस पोलिसात तक्रार देत संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवून गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे संबंधित महिलेने या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे रिसर तक्रार केली. मात्र या तक्रारीनंतरही कुठलीच कारवाई झाली नाही. परिणामी संबंधित महिलेने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी संशयित ओम भातकुले आणि त्याचा जावई सचिन दोघेही राहणार इसापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून दिग्रस पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध बांधवी 302, 120, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला.